नमस्कार शांभवीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे थंडीची चाहूल लागली की सर्वांनाच डिंकाच्या लाडूची आठवण येते डिंकाच्या लाडूने रोगप्रतिकारक शक्ती वाढते सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी थकवा ह्यावर हे लाडू उत्तम उपाय आहे डिंकाचे लाडू खाण्याचे अजूनही खूप फायदे आहेत डिंकाचे लाडू बनवण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम खारीक घेतली आहे बाजारात खारीक पावडर मिळते तुम्हाला ती घ्यायची असेल तर घेऊ शकता ह्यांचे देठे व बिया काढून टाकल्या आहेत कढाईत खारीक घालून थोडीशी भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे खारीक डोळ्यांसाठी व पचन सुधारण्यासाठी उत्तम आहे खारीक भाजल्यामुळे लाडूला छान चव येते ही जास्त भाजू नये तीन चार मिनिटे झाली आहेत एका बोलमध्ये काढून घेऊया आता कढईत दोनशे पन्नास ग्रॅम किसलेले सुके खोबरे घालूया सोनेर रंगावर भाजून घेऊया खोबरे सतत हलवावे त्यामुळे ते करपणार नाही एकसारखे भाजेल हे पटकन भाजते गॅसची फ्लेम लो आहे सोनेर रंग आला आहे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया पंचवीस ग्रॅम खसखस भाजून घेऊया लो फ्लेमवरच भाजूया खसखस सतत हलवावी त्यामुळे ती व्यवस्थित भाजेल खसखशीमुळे पचन सुधारते खसखस -खस भाजली आहे ह्यातील अर्धा मोठा चमचा खसखस लाडूला वरून लावण्यासाठी बाजूला काढून ठेवूया पंचवीस ग्रॅम तीळ सोनेर रंगावर भाजून घेऊया तिळाने त्वचा चमकदार होते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तीळ भाजले आहे खसखस काढलेल्या बोलमध्ये तीळ काढून घेतले आहे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतले आहे थंडीमध्ये आहारात साजूक तुपाचा अवश्य समावेश करावा ह्यातील तीन मोठे चमचे तूप गरम करूया त्यात पन्नास ग्रॅम बदाम बदामाने स्मरणशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती वाढते पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम पिस्ता पंचवीस ग्रॅम अक्रोड वजन कमी करण्यासाठी अक्रोड खातात थोडेसे भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता हे तुपात भाजल्यामुळे लाडूला चव छान येते व लाडू जास्त दिवस टिकतात मुले ड्रायफ्रूट्स खात नाहीत लाडूत घातले तर ते खातील व त्यांच्या शरीराला खूप फायदे मिळतील हे थोडेसे भाजले आहेत भाजलेले ड्रायफ्रूट्स काढून घेऊया पंचवीस ग्रॅम बेदाने घालूया लो फ्लेमवर फुलेपर्यंत भाजून घेऊया बेदाणे वेगळ्या बोलमध्ये काढून घेऊया कारण हे वाटून घ्यायचे नाही आता डिंक तळण्यासाठी कढईत चार मोठे चमचे तूप गरम करूया गॅसची फ्लेम लो आहे हाय फ्लेमवर डिंक आतून कच्चाच राहतो आपण शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे थोडासा डिंक तुपात घालून तळून घेऊया व्यवस्थित फुलेपर्यंत तळूया डिंक सतत हलवूया थोडा थोडा डिंक तळल्यामुळे तो आतपर्यंत तळतो कच्चा राहत नाही कच्चा राहिला तर लाडू खायला चांगला लागत नाही डिंकाने थकवा दूर होतो व हाडे बळकट होतात हाडांचे दुखणे कमी होते तसं आपण कधी डिंक खात नाही अशा पद्धतीने डिंकाचे लाडू बनवले तर घरातील सर्वजण आवडीने खाते डिंक फुलला आहे भाजलेल्या खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व डिंक तळून घेऊया सर्व डिंक तळून घेतला आहे भाजलेले साहित्य थंड झाले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली खारीक घालूया सुरुवातीला थोडी खारीक घालूया खारीक खूप कडक असते त्यामुळे जास्त घातली तर मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड तुटण्याची शक्यता असते बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने पावडर केली आहे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया सर्व खारीक वाटून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रुट्स घालूया जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटले आहे हे खारीक पावडरमध्ये काढूया खसखस व तीळ जाडसर वाटून घेऊया हे मिश्रणात काढून घेऊया भाजलेले खोबरे हातानेच कुसकरून घेऊया अशा पद्धतीने खोबरे कुस्करून घेतले आहे कुस्करलेले खोबरे मिश्रणात घालूया तळलेला डिंक ग्लासाच्या सहाय्याने थोडासा बारीक करून घेऊया बारीक केलेला डिंक मिश्रणात घालूया सुके खोबरे व डिंक मिक्सरमध्ये बारीक करण्याची आवश्यकता नाही सुंठ पावडर एक मोठा चमचा ही शरीराला उष्ण ठेवते वेलची पावडर एक छोटा चमचा जायफळ एक छोटा चमचा तळलेले बेदाणे हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया मुले शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात त्यांना हे डिंकाचे लाडू बनवून दिले तर सकाळी नाश्त्याला ते एक लाडू खाऊ शकतात त्यांना दिवसभर एनर्जेटिक वाटेल कढाईत उरलेले तूप गरम करूया त्यात तीनशे ग्राम किसलेला गूळ घालूया गूळ वितळून घेऊया गूळ किसूनच घ्यावा त्यामुळे तो लवकर वितळेल गुळामुळे हिमोग्लोबिन वाढते वितळलेल्या गुळामध्ये पाव कप पाणी घालूया पाणी घातल्यामुळे लाडू मऊ होतात मऊ लाडू खायला छान लागतात मिश्रण शेवटपर्यंत कोरडे होत नाही त्यामुळे लाडू छान वळवता येतात गुळ वितळला आहे हा जास्त शिजवू नये नाही तर लाडू वळवता येत नाही जास्त शिजवले तर लाडूची चव बिघडते व मिश्रण कोरडे होते मिश्रणाच्या मध्ये अशा पद्धतीने जागा करूया त्यात वितळलेला गुळ घालूया चमच्याने मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया फ्रेंड्स हे डिंकाचे लाडू बनवा व मला नक्की कमेंट करा तुमच्या कमेंट्स मी वाचत असते खूप छान असतात विकतचे आणण्यापेक्षा घरीच बनवा कारण घरी आपण आपल्या चवीनुसार बनवतो आता हाताने मिक्स करूया त्यामुळे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल मिश्रण हातात घेऊन अशा पद्धतीने लाडू वळवूया लाडूचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता मुलांसाठी लहान आकारात बनवू शकता लाडू पटपट वळवावेत मिश्रण थंड झाले तर लाडू वळणार नाही पटपट वळवण्यासाठी तुम्ही फॅमिली मेंबरची मदत घेऊ शकता लाडू सुंदर दिसण्यासाठी वरून पिस्ता व बदामाचे काप व भाजलेली खसखस लावूया पौष्टिक डिंकाचा लाडू तयार आहे अशा पद्धतीने सर्व लाडू करून घेऊया हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू तयार आहेत सकाळी एक लाडू खाल्ला तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल अत्यंत गुणकारी असे हे डिंकाचे लाडू अवश्य बनवा थंडीत खाल्ल्यामुळे ह्याचे खूप फायदे शरीराला मिळतात हे एक महिना टिकतात ह्यात अठरा लाडू झाले आहेत एक तोडून बघूया तयार आहेत पौष्टिक डिंकाचे लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद